माजी केंद्रीय मंत्री तथा भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वायटी देशमुख यांनी गुरुवारी माजी मंत्री कैलासवासी पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम, बंधू आमदार मोहनराव कदम व त्यांच्या कुटुंबियांची सांगली येथे भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने उपस्थित होते.